ओके आपण परत कंटिन्यू करूयात. मागचा व्हिडिओ आपण याला लिंक करतोय. फाइंड आउट सरप्लस और एक्सेस कैपिटल बाय डिडक्टिंग प्रोपोर्शनेट कैपिटल फ्रॉम एडजस्टेड कैपिटल. हाउ टू कैलकुलेट सरप्लस और एक्सेस कैपिटल? सरप्लस और एक्सेस कैपिटल इज इक्वल टू एडजस्टेड कैपिटल माइनस प्रोपोर्शनेट कैपिटल. सरप्लस कैपिटल कसे कैलकुलेट करायचं? तर एडजस्टेड कैपिटल मधून आपण प्रोपोर्शनेट कैपिटल लेस करायचं. बघा इथे इथे तुमचं हे ऍडजस्टेड कॅपिटल आहे 39,500, 25,000 आणि 11,500. आणि हे आपलं आता आलं इथे आपलं प्रोपोर्शनेट कॅपिटल 34,500, 23,000 आणि 11,500. मग आता ते कसं कॅल्क्युलेट होणार? मग ह्या ऍडजस्टेड कॅपिटल मधून त्याचं प्रोपोर्शनेट कॅपिटल लेस करायचं. मग 39,500 मायनस 34,500 किती येतं बघा बरं. आन्सर द्याल मला, मेसेज टाकाल. व्हेरी गुड, 5,000. एक्सेस कॅपिटल किती आलं? 5,000 आलं. ते तिथं 5,000 आलंय. हे किती आलं इथे? 5,000 आलं एक्सेस कॅपिटल. आता बीच बघा बरं, 25,000 मायनस 23,000 2,000 आलं. किती आलं? 2,000 आलं. अगोदरचे आन्सर तसेच होते ते असो 2,000. आणि आता सीच बघा बरं, 11,500 मायनस 11,500 नील. व्हेरी गुड, नील आलं. ते काय आलं? नील आलं. सो ह्या ही एक स्टेप आपण वापरली तिथे. आणि याच्यामध्ये सीचं कॅपिटल काय, सीचं कॅपिटल काय झालं? नील झालं. ते प्रोपोर्शनेट मध्ये असल्यामुळे काय दाखवतंय? नील दाखवतंय. हे सर्व प्रोपोर्शनेट कॅपिटल मध्ये बघा, याचं रेशो कॅल्क्युलेट करा. करा बरं कॅल्क्युलेट. 11,500 मल्टिपल बाय 1, 11,500 बघा, 11,500 गुणिले एक किती? 11,500 मल्टिपल बाय 1. व्हॉट इज आन्सर? 11,500 मल्टिपल बाय 1, 11,500 गुणिले 1, 11,500. व्हेरी गुड. आता 11,500 गुणिले 2 बघा बीच, 11,500 मल्टिपल बाय 2, 11,500 मल्टिपल बाय 2 23,000. व्हेरी गुड. आणि 11,500 मल्टिपल बाय 3 एच किती येतं बघा? 34,500. म्हणजे तीनास दोनास एक ने आलं ते आता. आणि हे जे वरच आहे हे जास्तीच आहे. एच 5,000 आणि बीच 2,000. एच एक्सेस कॅपिटल सरप्लस कॅपिटल इज 5,000 अँड बीच सरप्लस कॅपिटल इज रुपीज 2,000. 5,000 आणि 2,000 दोन पार्टनरचं एक्सेस कॅपिटल निघालं. बरोबर ना? मग 5,000 आणि 2,000 आता इथं स्टेप संपत नाही. ज्यावेळेस एकाच येतं त्यावेळेस इथं संपून गेलं असतं, पण दोघांचं आलं. आता हे 5,000 आणि 2,000 हे देखील प्रोपोर्शनेट मध्ये आहे की नाही हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. म्हणून वरती जी स्टेप आपण इथून वापरली ना, ती स्टेप आपल्याला परत रिपीट करायची इथे. कारण का? दोघांचं कॅपिटल सरप्लस आलं. एकाच आलं असतं तर प्रॉब्लेम नव्हता, आपण दोघांचं आलं म्हणून आपल्याला ती स्टेप परत वापरायची. मग बघा बरं, हे 5,000 आणि 2,000 असं समजा की ऍडजस्टेड कॅपिटलची जी स्टेप आहे ना ती इथे परत आली. आणि हे कसं कॅल्क्युलेट झालं? सरप्लस 2 ऍडजस्टेड कॅपिटल मायनस 3 प्रोपोर्शनेट कॅपिटल हे आलं. आता परत ती स्टेप आपल्याला रिपीट करायची. जसं इथं रेशो घेतला ना आपण, तसं इथे परत रेशो घ्या, प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग याचा रेशो किती आहे? 3. आणि 2चा बीचा रेशो किती आहे? 2. बरोबर ना? मग परत मग युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. हे जे काय कॅपिटल आहे ते त्याच्या रेशोने त्याला भागायचं. 2,000 2 ने भागायचं आणि 5,000 3 ने भागायचं. लक्षात येते का? मग बघा बरं, 5,000 डिवायडेड बाय 3 बघा. इथं फाइंड आउट ऍब्सोल्युट सरप्लस कॅपिटल बाय युझिंग फॉलोइंग स्टेप एज अबो. आता इथे एक आलं की पुढे ऍब्सोल्युट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करायचं. कारण सरप्लस मध्ये परत एक्सेस असतं, तर ते एक्सेस बाजूला काढायचे आपल्याला. म्हणून 7 नंबर स्टेप कॅल्क्युलेट युनिट व्हॅल्यू. परत आपण युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. कशी कॅल्क्युलेट करणार? सरप्लस कॅपिटल मल्टिपल बाय रेशो ऑफ प्रॉफिट टू गेट द युनिट व्हॅल्यूज अगेन. परत एकदा आपण त्या युनिट व्हॅल्यूला काय करणार? त्या सरप्लस कॅपिटल युनिट रेशोने भागणार आणि युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. मग 5,000 भागिले 3 किती येतं? आन्सर सांगाल. बहुतेक आन्सर तेच येत आहे.
सोळाशे सदुसष्ट बरोबर आहे आणि 2000 भागिले 2 बीच किती आलं 1000 व्हेरी गुड 1000 आलं म्हणजे इथे आपण आलो बघा इथे आलो कॅल्क्युलेटर युनिट व्हॅल्यू आपण परत कॅल्क्युलेट केली आणि ती युनिट व्हॅल्यू किती आली ए ची आली 1667 आणि बी ची आली 1000 आणि मग परत आता आपण काय करणार त्या ठिकाणी बघा पुढची स्टेप कॅल्क्युलेट प्रोपोर्शनेट सरप्लस आता सरप्लस काढला आता प्रोपोर्शनेट सरप्लस आपण कॅपिटल कॅल्क्युलेट करणार आणि हाऊ टू कॅल्क्युलेट प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल इट इज कॅल्क्युलेटेड बाय स्मॉल युनिट व्हॅल्यू ऑफ सरप्लस कॅपिटल मल्टिपल बाय रेशो ऑफ प्रॉफिट त्या दोघांच्या युनिट व्हॅल्यू मध्ये कोणाचं सरप्लस कॅपिटल हे स्मॉल युनिट व्हॅल्यू येतं कोणाच्या दोघांच्या सरप्लस कॅपिटल मध्ये कोणाची युनिट व्हॅल्यू स्मॉल येते ते आपण बघणार मग बघा बरं इथे ए चालं 1667 आणि बी चालं 1000 आणि मग याच्यामध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केलं ए आणि बी मध्ये तर बी चालं 1000 आणि ए चालं 1667 दोघांचं कंपॅरिझन केलं तर कोणाचं आलं लहान स्मॉल युनिट व्हॅल्यू आली बी ची म्हणून जसं इथे आपण सी ची युनिट व्हॅल्यू आली होती तसं इथे बी ची युनिट व्हॅल्यू आली आणि परत मग आपण लेस प्रोपोर्शनेट कॅपिटल प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल आपण लेस करतो आणि प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल कसं कॅल्क्युलेट करणार आपण ज्याची युनिट व्हॅल्यू स्मॉल आहे त्याला बेस कॅपिटल म्हणून घेणार इथं बी ची युनिट व्हॅल्यू सर्वात लहान आहे ती 1000 आहे ती आपण त्या ठिकाणी युनिट व्हॅल्यू बेस कॅपिटल म्हणून घेणार आणि त्याने दोघांच्या रेशोला मल्टिपल करणार बघा कॅल्क्युलेट ऍब्सोल्युट कॅपिटल और अल्टिमेट एक्सेस कॅपिटल सरप्लस कॅपिटल मायनस प्रोपोर्शनेट कॅपिटल ओके स्मॉल युनिट व्हॅल्यू मल्टिपल बाय रेशो ऑफ प्रॉफिट सॉरी कॅल्क्युलेट प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल मग ती कशी कॅल्क्युलेट होणार मग 1000 मल्टिपल बाय 2 दॅट इज 2000 अँड 1000 मल्टिपल बाय 3 दॅट इज 3000 म्हणजे याचं आलं प्रोपोर्शनेट सरप्लस 2000 आणि याचं आलं 3000 आणि परत मग आता हे काय करणार आपण सरप्लस कॅपिटल मधून प्रोपोर्शनेट सरप्लस लेस करणार आणि आपला ऍब्सोल्युट सरप्लस कॅपिटल कॅल्क्युलेट होणार तिथे बघा तेच आहे ऍब्सोल्युट सरप्लस कॅपिटल हाऊ टू कॅल्क्युलेट ऍब्सोल्युट सरप्लस कॅपिटल ऍब्सोल्युट सरप्लस कॅपिटल इज इक्वल टू अल्टिमेट एक्सेस कॅपिटल किंवा सरप्लस कॅपिटल अल्टिमेट एक्सेस कॅपिटल सरप्लस म्हणजे त्या ऍब्सोल्युट सरप्लस कॅपिटलला आपण अल्टिमेट एक्सेस कॅपिटल असं म्हणतो आणि ते कसं कॅल्क्युलेट होणार सरप्लस कॅपिटल मायनस प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल हे आपलं सरप्लस स्टेप नंबर 4 मधलं आणि त्याच्यातून प्रोपोर्शनेट सरप्लस आपण लेस करणार ते इथं 3000 आणि 2000 आलं मग 5000 मधून 3000 मायनस केले 5000 मायनस 3000 त्याचं आन्सर आलं 2000 किती आलं 2000 आलं बरोबर ना बघा किती आलं ते 2000 आलं आणि 2000 याचं जे सरप्लस कॅपिटल 2000 त्या 2000 मधून आपण 2000 मधनं त्याचं प्रोपोर्शनेट सरप्लस 2000 मायनस केलं 2000 मायनस 2000 0 म्हणजे 5000 मधून 3000 गेले 2000 शिल्लक राहिले आणि 2000 मधून 2000 गेले नील राहिलं म्हणजे इथे याचं पहिलं ऍब्सोल्युट सरप्लस कॅपिटल आलं 2000 त्यानंतर याचं आणि बीच प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल आलं 3000 and 2000 आणि शेवटी प्रोपोर्शनेट कॅपिटल 34500 23000 and 11500 या पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट अशा पद्धतीने ते कॅल्क्युलेट होणार बघा कळालंय तुम्हाला कळालंय आणि मग आता ज्यावेळेस आपल्याला पेमेंट करायचं बघा इंटरनल लायबिलिटीज पेड होईल त्यावेळेस सर्वात अगोदर ए ला 2000 रुपये पेड करायचे पहिल्यांदा कोणाला पेड करायचं ए ला ए ला पेड करायचे 2000 त्याच्यानंतर पुढे पेड करणार आपण बघा ए ला 2000 पेड केल्यानंतर पुढे प्रोपोर्शनेट सरप्लस पेड करणार म्हणजे पुढच्या टप्प्यामध्ये ए ला 3000
3000 आणि बीला 2000 एकाच वेळेस हा त्या दोघांना त्यांच्या रेशोने वाटणार हे पैसे पेड करणार. म्हणजे बघा बरं ज्यावेळेस त्याचं कॅपिटल 39500 ज्यावेळेस एला 2000 पेड केले जाणार त्यावेळेस त्याचे 37500 राहणार बरोबर. त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये एला 3000 आणि याला 2000 पेड होणार मग 37500 मधून 3000 पेड केले तर ते शिल्लक राहणार 34500 आणि याचे 25000 मधून 2000 पेड झाले तर याचे राहणार 23000 आणि याला काहीच पेड झालं नाही म्हणजे 11500 आणि एकदा हे पेड झालं की शेवटी मग एला पेड करणार आपण 39500 बीला पेड करणार 23000 आणि सीला पेड करणार 11500 जर कॅश असेल शिल्लक तर. पण एकेकाला पेड नाही करायचे ते हे त्यांना जेवढी काय कॅश अवेलेबल होईल ती त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने वाटायची नाहीतर मग अगोदर एला नंतर बीला असं काही नाही करायचंय. तिघांना पण त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने वाटायची जेवढी कॅश अवेलेबल होईल त्या तिघांना वाटायची जी शिल्लक राहील. जर त्यांना जास्त पैसे पेड झाले तर ते त्यांचा रिअलायझेशन लॉस आणि जर त्यांना पैसे कमी पडले तर तो त्यांचा रिअलायझेशन लॉस. ओके प्रॉफिट आणि लॉस जास्त दिले तर प्रॉफिट आणि कमी जास्त उरले तर त्या ठिकाणी जास्त वाटले गेले तर प्रॉफिट आणि कमी वाटले गेले तर लॉस हे लक्षात घ्याल तिथे. व्हेरी गुड लक्षात आलंय का